आणि हा जो कापड आहे मी चार पदरी करून ठेवून घेतलेला आहे, आणि आता आपण पॅटर्न बनवून ठेवूया. पॅटर्न बनविण्यासाठी पूर्ण उंची, पूर्ण उंची ना टाकाय 40 40 पूर्ण उंची बरोबर 40 घ्या. खडू घ्या डार्क, पूर्ण उंची घेऊया. 40 घेतलेली आपण पूर्ण उंची, आणि डार्क रेषा ओढून घेतली, तिथे स्ट्रीट फिटिंग टाका जिथे उंची संपेल तिथे. 39 होती तर 40 घेतली असं तुम्ही समजा. स्ट्रीट फिटिंग 34 तर 34 हा किती झाले 10 साडेआठ आहे चौथा भाग, आणि अधिक 1.5 इंच 10 साडेदहा घेतले तरी चालतील. हो, आणि सीट फिटिंगचा चौथा अधिक आपण तिथे 1.5 घेतलेला आहे, आणि पूर्ण उंची पट्टीच्या सहाय्याने. सर कट मारू की थोडी काय केलं? ओके, हा पूर्ण रेषा ओढून घेतल्यानंतर सीट उंची, सीट उंची बरोबर 18 इंच वरून 18 घ्यायचे. एक सीट उंचीवर खूण करायची, दुसरी खूण कमर उंचीवर लगेच करायची. सीट उंची आणि कमर उंची बरोबर 12, आणि आतमध्ये सरळ रेषा जोडायच्या. आतमध्ये सरळ रेष जोडली, डार्क करा. सवय नाही ना कपडा खराब करायची. मध्ये खडून डार्क करायचं म्हटलं का फार येऊन मध्ये पर्यंत. हा, आणि ही एक कमर उंची के करून द्या, आणि सीट उंचीला येस करून द्या, म्हणजे लक्षात येऊन जाईल. आता सीट फिटिंग जी आहे ती 34 आहे, 34 चौथा 8.5 आहे, त्याला काहीच करायची गरज नाही आहे. आणि कमर फिटिंग बरोबर 30 इंच, 30 चौथा 7.5 अधिक 1.5 9, सीट फिटिंगचा चौथा अधिक 1.5 9, 9 वर खूण. आणि आता वरती येऊ आपण डायरेक्टली शोल्डर, शोल्डर बरोबर 14 14 चा हाफ 7, शोल्डर बरोबर 14 14 चा हाफ 7 इकडे 7 इकडे, बगल पण 7 आणि शोल्डर पण 7, आणि चौकणी बॉक्स कम्प्लीट. पण थांबा थांबा, चौकणी बॉक्सच्या इथे टाकायचं छातीचं माप. आता तो टेप धरून सरळ तिकडे जाईल, आणि छातीचं माप बरोबर 32 32 चा चौथा भाग 8 8 अधिक 1.5 बरोबर 9.5, खाली 9 तर वर 9.5, आणि हे तिरकस याला जोडा, तिरकस त्याला जोडा. पहिली जॉइनिंग आणि दुसरी, तिरकस थोडासा गोल करू शकता म्हणजे कमरेचा स्लोप येतो, इथे पण थोडा गोल. हा द्या ना 1 इंच. आणि गळा उंची बरोबर, गळा उंची इथूनच घ्यायला सांगितलं, गळा उंची बरोबर 6 6 चा चौकोन पूर्ण. एक इंच थोडा खाली, एक काम करूया, याचा गळा उंची 5 घेऊया, कारण ते खूप जास्त मोठा होऊन जाईल तो. तर गळा उंची बरोबर 5 आणि 1 इंच खाली, नंतर बंद बाजूला गळा उंची बरोबर 5, कारण ऑलरेडी शोल्डर नाही आहे त्याला, त्यामुळे 1 इंच खाली घेतला आणि गोलवा दिला, गोल आणि कापायचा आहे.
खालच्या बाजूने कापायला सुरुवात आहे. तसाच जेवढा आहे तेवढा बिलकुल कपडा वाढवायचा नाही, थोडा थोडा वाढवता वाढवता भरपूर वाढतो, म्हणून आपण बिलकुल कपडा वाढवायचा नाही, आहे तसा कापायचा. याला सेम असं पाहिजे असं किंवा 3-4 इंच कमीवालं अस्तर तुम्ही टाकू शकता. कमरेला गोलवा आणि बगलेचा सेप. एक नॉड सोडली, 2-3 लावायचे असतील तर 2-3 पण नॉड लावू शकता. कशा लावायच्या मी सांगेन उद्या तुम्हाला, शिवताना आपण बघूया. आता ही कटिंग आपली कंप्लीट झालेली आहे विदाउट स्लीव्स ड्रेस आणि ही पट्टी बरोबर. एक मिनिट. आता ही इतकी पट्टी आपल्याला जर हवी असेल तर त्याला आपण थोडीशी वाढवू शकतो. आपल्याला ही पट्टी बरोबर याच्यापेक्षा थोडीशी जास्त, म्हणजे डबल टिप मारली की ती परत 1/2 इंचचीच तयार होईल आणि ड्रेस बरोबर असा दिसेल. ड्रेस पॅटर्न कंप्लीट, कटिंग कंप्लीट.